नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. रेल्वे स्थानकांवर गणेश पंचरत्न प्रसारित करण्याचं आवाहन. ठाणेकरांसाठी सुरू केली महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन. आणि महिला वर्गासाठी आमदार संजय केळकर यांच्या वतीनं अनोखी भेट. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून त्यानिमित्त सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण असतं. या भक्तिमय वातावरणात रेल्वे प्रशासनानंही सर्व रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपक यंत्रणेवर श्री गणेशाच्या प्रार्थना, श्लोक आणि गाणी प्रसारित करावीत, असं आवाहन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केले. श्री गणेशाची महती वर्णन करणारे अनेक श्लोक, काव्य आणि गाणी आहेत. आदी शंकराचार्य रचित गणेश पंचरत्न त्यापैकी एक. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकतंच लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये हे स्तुती काव्य गायलं. त्याची ध्वनिफीत रेल्वे प्रशासनाला प्रसारणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही खासदारांनी कळवले. ती सर्वत्र प्रसारित करता येईल. तसंच त्या व्यतिरिक्त अन्य जुनी नवी श्री गणेश गीतं रेल्वे स्थानकांमध्ये प्रसारित करावीत, अशी विनंती खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाणेकर नागरिकांसाठी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे, ज्यामध्ये या नंबरवर संपर्क साधून राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती मिळू शकेल. नंबर आहे 9861717171. ठाणे पालघर समन्वयक तसंच प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही सेवा ठाणेकरांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचं सांगितलं. या सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक नवा आणि सुलभ मार्ग मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ही हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी या व्हॉट्सअप नंबरवर हा एक असा संदेश पाठवून पुढील प्रक्रिया सुरू करावी. आपली भाषा, जिल्हा, मतदारसंघ, इतर माहिती भरून ज्या योजनेची माहिती हवी आहे त्याचं नाव टाईप करावं. योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास मदत हा पर्याय निवडावा. तक्रारींच्या बाबत तक्रार थेट सेंट्रलाइज्ड कॉल सेंटरला जाईल. इथून संबंधित नागरिकांना तातडीनं मदत मिळेल. विशेषतः महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आणि पिंक रिक्षा योजना या हेल्पलाईनमधून तातडीनं हाताळल्या जातील. ठाण्यातील माता भगिनींना रिक्षा परमिट आणि शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मदत करेल. परांजपे यांनी ठाणेकर नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांसाठी त्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलंय. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे. नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात 1 तारखेला सायंकाळी 5 वाजता या कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते होईल. शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केळकर यांनी ही माहिती दिली. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. या आस्थापनांच्या यादीत साड्यांची 9, ड्रेस मटेरियल 18, मेन्सवेअर 12, किड्सवेअर 3, स्टील आणि क्रॉकरी 9, ज्वेलरी घडणावळ 8, कॉस्मेटिक इमिटेशन 6, फुटवेअर 3, मोबाईल, IT स्टेशनरी 3, पर्सेस बॅग्स 3, फर्निचर 3, खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर प्रत्येकी 1 अशा 80 अधिक दुकानांचा समावेश आहे. ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे. तसंच त्याचं नंतर नूतनीकरणही करता येईल. याबाबत बोलताना केळकर म्हणाले की मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतुस्सूत्रींवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवतोय. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाऊड ॲप उपलब्ध करून देण्यात आलंय. त्याचा लाभ सुमारे 2500 मुलींनी घेतला असून 100 गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले. 750 मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतलेत. 1500 मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आलंय.
स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या 200 ते 250 महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळत असतं. बचत गटाच्या 25 महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जातात. यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे. सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंतविडा म्हणून आवश्यक साहित्याचं किट देण्यात येत आहे. हे उपक्रम वर्षभर राबवले जात असल्याची माहिती केळकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर यांच्यासह महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस महानगरपालिका जिल्हा प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलंय. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनाच्या कृत्रिम तलाव, विसर्जन स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व माहिती आयुक्तालय आणि पालिकांकडून घेतली आहे. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण वाढवावं, गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा मोडली जाते, प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये याची दक्षता घ्यावी असं सांगून उत्सवात कोणतीही अडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. महिला बालक यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानंही घ्यावी असं देसाई यांनी यावेळेला सांगितलं. करू आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेशोत्सव पूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल, नगरपालिका, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते. काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातलेसुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत, गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात त्या 100% खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत, जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो, त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी, या दृष्टीनंच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत. 24/7 विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनंसुद्धा MSEB अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. जी मेंटेनन्सची कामं आहेत, मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल, मेन लाईन मेंटेनन्स असेल, सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल, ती पूर्ण गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशासुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण MSEBला दिलेल्या आहेत. मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते मुलींची, महिलांची, देखावे बघायला, गणेश दर्शनाला, अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100% इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. ही योजना 1 सप्टेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयामुळे ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयकं जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही, तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. जे नागरिक 1
4/2025 पर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या खातेदारावर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून संबंधित नळ संयोजन खंडित करणं, मीटर रूम सील करणं आणि पंप जप्ती अशी कारवाई होत असेल असं आयुक्तांनी नमूद केलं. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत आणि सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी 6 फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालिकायुक्त सौरभराव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्यात विसर्जनाची व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेशमूर्तींचं विसर्जन करता येईल. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचं नियोजन केलं आहे. त्यात 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि 6 फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे. फिरत्या विसर्जन व्यवस्थेमुळे नागरिकांना विसर्जनाची आणखीन एक सुविधा उपलब्ध होईल. ठाण्यातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिकेनं प्रयत्न केलेत. त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय, तसाच तो या फिरत्या व्यवस्थेनालाही मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. पावसानं आता चांगलीच उसंत घेतली आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्तीची काम हाती घेण्यात आली आहेत. उड्डाणपुलांवर, आनंदनगर, ओळा अशा काही भागात रस्ते खराब झाले, त्यावरील खड्डे तातडीनं भरले जातील. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जलद वाळवणाऱ्या पद्धतीच वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला आहे, त्याचा चांगला परिणाम दिसला असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. MSEB आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे, जेणेकरून ॲप्लिकंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, ती व्यवस्था आपण केली आहे. काल संध्याकाळपर्यंत आम्हाला 214 ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे, त्यापैकी 184 ॲप्लिकेशन्स आपण 3 दिवसाच्या आत परवानगीही दिलेला आहे. विसर्जनाचे घाटांची व्यवस्था, तिथे स्वच्छ पेयजल, तिथे शौचालयाची व्यवस्था, फिरते आपले विसर्जन स्थळ, यावेळी आपण तीसुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केलं आहे. आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे, पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिड होणारा आपला मटेरियल असतो, ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो, तो वापरूनसुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे. आता परत काही लोकेशन्सवर खड्डे पडले आहेत, विशेषतः फ्लायओव्हरचे टॉपवर, इन्क्लुडिंग कोपरी फ्लायओव्हरचा टॉप, तसेच इथे आपल्याला नागला बंदरकडे येणारे रस्त्यावरसुद्धा ओवळाच्या दरम्यान, तर त्याचीसुद्धा आम्ही सतत पाहणी करत आहोत. मी आपल्याला आश्वस्त करतो की गणेशोत्सवचे अगोदरच, म्हणजे पुढील 2-3 दिवसात कम्प्लिटली आपण खड्डे बुजवण्याची गतिविधी हाती घेणार आहे आणि रस्ते आपल्याला नीटनेटके दिसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता 28,602 कोटी रुपयांच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होईल. दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकरणाला चालना मिळेल. मुंबई, पुणे, रायगड, माणगाव या शहरांचा, तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल. तसंच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केलं जाणार आहे, त्यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उत्सवातील संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. ठाण्यातील बांधकाम विभागाचे ठेकेदार संपावर आणि पालखी महामार्ग प्रकल्प ठरणार वारकऱ्यांसाठी वरदान. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एकादर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID आवाज माझा .tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटूयाच वेळ या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.